आरोपात बऱ्यापैकी तथ्य आहे. जरांगे पाटलांची पूर्वीची भूमिका आता बऱ्याच बऱ्याचपैकी बदललेली वाटते. मराठा समाजाची मागणी सुरुवातीची मी जी पाहिली की कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, नंतर सरसकट कुणबी प्रमाणपत्र दे ही जरांगे साहेबांची मागणी होती, त्यावर सरकार कुणबी समाजाच्या नोंदी शोधायला सरकारने सुरुवात केली, त्यावर परत भुजबळ साहेबांनी काही आक्षेप नोंदवले म्हणजे ओबीसी नेत्यांनी, आणि जालन्याला एक सभा पण झाली त्या संदर्भात. पण त्याच्यानंतर ठीक आहे हा प्रक्रियेचा जरी भाग असला पण त्याच्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन हे राजकीय दिशेनं भरकटताना दिसते आहे. टीका करताना त्यांनी कुठल्याही म्हणजे आता अलीकडच्या जर टीका तुम्ही बघितल्या की आम्हाला लायकी नसणाऱ्या माणसांच्या हाताखाली काम करावं लागतं, भुजबळ तुला आम्ही जागा दाखवू वगैरे वगैरे, असं एकेरी त्यांनी कृपा करून बोलू नये. कारण भुजबळ साहेब हे ज्येष्ठ आहेत, वयाने त्यांचा मान मोठा आहे, त्याच्यामुळे भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलताना त्यांनी तोल ढासळू देऊ नये अशी आमची विनंती आहे. शेवटी तुमचं नेतृत्व मराठा समाजाचं नेतृत्व आहे, तर तुम्ही आरक्षणाच्या बाबतीतच लढा लढा ना, तुम्ही राजकीय भूमिका मांडू नका. सरकार तुमचे प्रश्न सोडवायला समर्थ आहे आणि अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर निश्चितपणे सरकार सकारात्मकच त्या ठिकाणी निर्णय देणार. मात्र ज्यावेळेस भुजबळ साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये प्रकाशदादा साळुंके ज्यांचं घर जाळलं गेलं, जयदत्त क्षीरसागरांचं घर जाळलं गेलं, एक हॉटेल जाळलं गेलं, यानंतर ज्या काही पद्धतीनं ते बोलले पण मान सन्मान ठेवून बोलले, त्याच्यानंतर जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं त्यांच्यावर टीका सुरू केलेल्या आहेत त्या निश्चितच अशोभनीय आहेत. मराठा समाजाचं जे आंदोलन भरकटण्यासाठी प्रयत्न झालेत किंवा अनेक लोकांकडून होत होते त्यात हे भरकटते आहे का अशी शंका निर्माण व्हायला आता वाव आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी म्हणजे भाषा योग्य वापरावी अशी माझी त्यांना विनंती. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 37 54.